नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कांदा दरासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे कांद्याला पंचवीस रुपये प्रति किलो दर न दिल्यास सोळा ऑगस्टपासून कांदा विक्री बेमुदत बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने दिलेला आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर बातमी गेल्या सात आठ महिन्यांपासून कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे असे असताना राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने कांदा उत्पादनाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलेले आहे कांद्याला थोड्याफार दिवसांसाठी भाव वाढवल्यावर तात्काळ एका दिवसात कांदा निर्यात बंदी करणे परदेशात कांदा आयात करणे कांदा व्यापाऱ्यांवरती धाडी टाकणे कांद्या साठ्यावर मर्यादा घालणे अशी विविध क्लुप्त्या वापरून कांद्याचे दर पाडण्याचे काम सरकारकडून केले जाते मात्र आता शेतकऱ्यांचा कांदा मातीमोल भावाने विकला जात आहे अशा वेळी सरकारचे मात्र शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे आमदार खासदार मंत्री केंद्रीय मंत्री यांनीही कांदा प्रश्नावर कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका न घेतल्याने कांदा उत्पादकांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेसह राज्यातील विविध शेतकरी संघटनेनी गेल्या काही महिन्यांत रास्ता रोको मोर्चे आंदोलन राज्य व केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करून तसेच कांदा परिषदेच्या माध्यमातून घसरलेल्या कांदा दराप्रश्नी आवाज उठवलेला आहे पाठपुरावा केलेला आहे परंतु तरीही कांद्याच्या दरात वाढ होण्यासाठी सरकारकडून कोणतेही पाऊल उचललेले गेलेले नाही एकीकडे शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समितीत मातीमोल भाव मिळत असताना आहे यावर्षी नाफेडकडून अडीच लाख टन कांदा खरेदी करण्यात आला परंतु नाफेडनेही शेतकऱ्यांचा कांदा दहा ते बारा रुपये प्रतिकिलो याप्रमाणे खरेदी करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे कांद्याचा उत्पादन खर्च प्रति किलोला वीस ते बावीस रुपये येत असताना शेतकऱ्यांना मागील काही महिन्यांपासून कांद्याला सरासरी आठ ते दहा रुपये इतकाच दर मिळत आहे शेतकऱ्यांनी आपापल्या चाळीमध्ये एप्रिल ते मे महिन्यामध्ये कांद्याची साठवणूक केली असून खराब हवामानामुळे चाळींमधील कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तर बाजार समितीत कांदा विक्री केल्यास मातीमोल दर मिळाल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे हे थांबवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्या ला लिलावात सरासरी पंचवीस रुपये प्रति किलोचा दर मिळावा अन्यथा येत्या सोळा ऑगस्ट दोन हजार बावीसपासून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बेमुदत कांदा विक्री बंद करतील देशात सर्वाधिक कांदा उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्रातून कांद्याची शंभर टक्के विक्री बंद झाल्यास देशात कांदा टंचाई निर्माण होईल सरकारवर दबाव तयार होईल आणि शेतकऱ्यांच्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा जास्त म्हणजे सरासरी पंचवीस रुपये दर मिळाला मिळावा म्हणून हे कांदा विक्री बंद आंदोलन केले जाणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे यांनी यावेळी दिली तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान